परंतु बघायचं यजमान संघ पहिल्या चढाईसाठी सज्ज होतो. हा नंबरची दर्शी परिधान केलेला युवा खेळाडू चढाई करताना आपल्याला पाहिलं. सात खेळाडूंचं दमदार सशस्त्ररक्षण पवना महालक्ष्मी जळगाव संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये पहिल्या मॅच मध्ये अतिशय दमदार कामगिरी पार पाडताना पाहायला मिळाला. परंतु त्याच वेळेला पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेण्याचा प्रयत्न 10 नंबरची दर्शी परिधान केलेला खेळाडूकडून आणि त्यानंतर राजा मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय याही मॅच मध्ये अतिशय दमदार अशी कामगिरी सादर करण्यासाठी. याच्या अगोदर ज्यावेळेला तो पहिल्या मॅच मध्ये खेळलेला होता अतिशय धुमाकार अशी खेळी राजाच्या माध्यमातून आपण पाहिलेली होती. विशेषतः त्याने छाप पद्धतीने सातत्यानं बॅक टू बॅक चढाई करत बोनस पॉईंटची कमाई केली होती. टच पॉईंट प्लस बोनस पॉईंट घेतले होते आणि त्याच जोरावरती महालक्ष्मी जळगाव संघाने पहिल्या मॅच मध्ये विजय सुकर केला होता. विशेषतः आपण बघितलं होतं रणछत्रिका लाडगड संघाच्या विरोधात ज्यावेळेला जळगाव संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. सात नंबरची दर्शी परिधान केलेला हा यजमान संघाचा चढाईपट्टू बोनस पॉईंट घेण्याचा प्रयत्न करताना पाहिले होते. चार नंबरची दर्शी परिधान केलेला राईट कॉर्नरचा जो डिफेंडर्स आहे त्याच्या हाताखालून बोनस पॉईंट घेण्याचा प्रयत्न, परंतु अपयशी ठरतोय. पॉईंट मात्र मिळत नाही एमटी रेड आणि त्यानंतर मात्र पलटवार करतोय. चार नंबरची दर्शी परिधान केलेला चढाईपट्टू अर्थातच महालक्ष्मी जळगाव संघाचा हर उमर या सहकाडू ज्याच्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा जळगाव वासियांना नक्कीच संभवता या मॅच मध्ये पहिली थर्ड रेड डू ऑर डायरेक्ट आपण पाहतोय. एक नंबरची दर्शी परिधान केलेला युवा खेळाडू ज्याच्याकडे प्रतिभा जोश आणि जिद्दची काठी पाहायला भेटू शकते. राईट कॉर्नर पुन्हा एकदा त्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, परंतु त्याच वेळेला लेफ्ट कव्हरचा डिफेंडर येऊन समोरून ब्लॉक करण्यात यशस्वी ठरतोय. आणि संभवता इथे बघायचं आहे पॉईंट कोणत्या संघाला, जळगाव संघाला, परंतु जळगाव संघ त्याच वेळेला थर्ड रेड वरती खेळताना बघायला भेटतो. दोन्ही संघ सुरुवातीच्या मिनिटांमध्ये थोडस शांत संयमी खेळाचं प्रत्यक्ष सादर करण्याचा प्रयत्न आणि यावेळेला काय खोल होतोय का बघायचं. मिड लाईन मात्र क्रॉस झालेली नसावी संभवता. टाळ्यांचा कडकडाट यावेळेला चंद्रनगर संघासाठी. वेल डन, जबरदस्त डिफेन्स कॉम्बिनेशन टॅकलचा परिचय. एक वेळ वाटलं की मिड लाईन क्रॉस होते की काय, जर मिड लाईन क्रॉस झाली असती तर संभवता मोठा धक्का बसू शकला असता, परंतु यावेळेला चढाईपटूला डॅश करण्यामध्ये यश मिळालं. तर महालक्ष्मी जळगाव संघाला डिफेन्स मध्ये डिफेंडिंग चॅम्पियन महालक्ष्मी जळगावच्या खात्यात एका गुणाची कमाई. पुन्हा एकदा पलटवार होऊ शकतो तो अर्थातच जळगाव संघाकडून, परंतु त्याच वेळेला राजा उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करू शकतो. अर्थातच बोनस लाईन राजासाठी ह्या वेळेला ऑन आहे. आणि त्याच वेळेला एक खेळाडू जो संभवता त्याला स्पर्श केला आणि तो बॅकलाईनच्या पाठीमागे जाताना आपल्याला पाहायला भेटू शकतो. एका गुणाची कमाई हेच ऍब्सोल्युटली एक एक गुण यावेळेला प्रत्येक संघासाठी महत्वाचं आहे. परीक्षेमध्ये एका गुणाला, लोकशाहीमध्ये एका मताला आणि कबड्डीच्या खेळामध्ये एका पॉईंटला फार महत्व असतं. परंतु त्याच वेळेला राज्य सरकार सर्वोत्तम खेळाडू दोन बलाढ्य संघांमध्ये ही काटेकी टक्कर. क्रीडा रसिकांना पाहायला भेटते खचाखच भरलेलं स्टेडियम. संभवता सवळ सवळ हजारो दर्दी क्रीडा रसिकांची गर्दी या स्पर्धेच्या दरम्यान देखील आपण पाहतोय. दरम्यान त्याच वेळेला मात्र पुन्हा एकदा आपण बघतोय की पलटवार करण्यासाठी यजमान संघाचा एक नंबरची दर्शी परिधान केलेला युवा खेळाडू सातत्यानं गेले अनेक वर्ष हा स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पार भेटतोय. विशेषतः ज्यावेळेला वजनी गटाच्या स्पर्धा असतात त्यावेळेला वजनी गटाच्या स्पर्धेवरती अधिराज्य गाजवणारा हा चंद्रनगरचा संघ आपल्याला पार भेटतो. आज खुल्या गटातली स्पर्धा आहे आणि या खुल्या गटातल्या स्पर्धेमध्ये आज आपल्या घरच्या मैदानावरती खेळत असताना चंद्रनगर संघ नक्कीच क्रीडा रसिकांना एक मोठं सरप्राईज देण्याचा प्रयत्न करू शकतो. पहिल्या मॅच मध्ये ओम साई वनन या संघाला चारही मुंडाची स्पर्धेच्या बाहेरचा रस्ता दाखवला, तर दुसऱ्या फेरीमध्ये उपांत्य फेरीचा सामना सुरू आहे. या मॅच मध्ये बलाढ्य महालक्ष्मी जळगाव संघाचं आव्हान कशा पद्धतीने तो खेळतो हे बघणं फार इंटरेस्टिंग असेल. परंतु त्याच वेळेला सहा खेळाडू डिफेन्स वरती एक स्टार खेळाडू असून देखील बॅकलाईनच्या पाठीमध्ये डिफेन्स करत असताना, तर त्याच वेळेला आपण संघाचा सर्वोत्तम चढाईपट्टू पाहू शकतो. मागच्या मॅच मध्ये एका चढाईमध्ये तब्बल दोन गुणांची संभवता कमाई करून सामन्याचं चित्र होतं ते बदलवण्यात खूप मोठं यश मिळवलं होतं. दरम्यान त्याच वेळेला सात नंबरची दर्शी परिधान केलेला खेळाडू यावेळेला स्किल बोनस पॉईंट घेण्याचा प्रयत्न असणार आहे. ज्यावेळेला तुम्हाला टच पॉईंट घेण्यामध्ये अपयश येतं त्यावेळेला बोनस पॉईंट घ्या आणि सातत्यानं संघाचा गुणफल पुढे सरकवा. यावेळेला खूप मोठा धक्का बसतोय. संभवता 1 2 3 दोन गुणांची कमाई मोठा खिंडार. आणि यावेळेला मात्र जबरदस्त डिफेन्स
पहिल्यांदा चढाई मध्ये कमाल केली, त्यानंतर डिफेन्स मध्ये शानदार पलटवार आणि यजमान संघ या ठिकाणी वरचढ होताना आपल्याला पाहायला भेटतोय। अप्रतिम कामगिरी, वेल डन घाणेकरीन चंद्रनगर संघ। ये तो झाकी है दोस्तों, पिक्चर पूरा का पूरा बाकी है। जितना सुपर डुपर हिट दृश्यम 2 हुआ था, उससे भी सुपर डुपर हिट यह मुकाबला होने की यकीनन संभावना है। तीन खिलाड़ियों का डिफेंस अगर यहाँ पर पकड़ा जाएगा रेडर को तो सुपर टैकल हो सकता है, लेकिन डिफेंडर्स ने कोई जल्दबाजी नहीं की, अनुशासन के साथ अपने रेड को खत्म किया और अपने कोर्ट में चले गए। लेकिन इस बार देखा जाए तो रेडर तैयार है, माँ लक्ष्मी जालगांव की तरफ से 4 नंबर की जर्सी पहने हुए। हालांकि ताकत कम है लेकिन स्किल ज्यादा है, लेकिन इस बार क्या रोका है, जबरदस्त तरीके के साथ रोका है। कमाल करनी चाहिए, आज तारीफ करनी चाहिए चंद्रनगर टीम की, क्योंकि घरेलू मैदान पर जिस तरह से आग उगल रहे मानो कहर बरपाते हुए इस समय डिफेंडर्स, पूरी तरह से डिफेंस टूट पड़ा। लेकिन यहाँ पर देखिए, ओहो, इस समय दो खिलाड़ियों को टच किया और पहले हाफ के खेल में चंद्रनगर की टीम ने पूरी तरह से धोबी पछाड़ दिया है। यहाँ पर पूरी तरह से देखा जाए तो बैकफुट पर ढकला था, वेल्डन सुपड़ा साफ होता हुआ इस समय अपोजिट टीम का, जबरदस्त कमाल का परिचय इस समय चंद्रनगर टीम के द्वारा देखने को मिलता हुआ। राइट कॉर्नर की तरफ से यहाँ पर रेड करना चाहते थे, बोनस पॉइंट बड़े आसानी के साथ यहाँ पर पूरा किया और अब देखा जाए तो 7 नंबर की जर्सी पहने हुए खिलाड़ी तैयार है। दोनों भी दिग्गज टीमों के बीच में ये कांटे की टक्कर, ये बड़ा मुकाबला है, लेकिन 4 नंबर की जर्सी पहने हुए जो खिलाड़ी थे उनको शिकार बनाने का प्रयास किया, दावा तो जरूर किया है, लेकिन तो मैं दोनों भी खिलाड़ियों के बीच में अभी विचारी है क्या जो वादा किया था रेडर ने वो सही साबित होगा। लेकिन नहीं, बिल्कुल यहाँ पर स्किल टू टच पॉइंट नहीं मिला था और एम्प्टी रेड का प्रदर्शन देखने को मिलता हुआ। छोआ भी आक्रमण दोबारा इस समय राजा की तरफ से हो सकता है। इसके पहले रेड में राजा ने एक बोनस पॉइंट लिया था और अपने टीम का स्कोर जो है वो 1 पॉइंट से यकीनन आगे बढ़ाया था, लेकिन इस बार दावा जरूर किया है किस खिलाड़ी को शिकार बनाया। देखा जाए तो यहाँ पर जो राइट कॉर्नर की तरफ के डिफेंडर्स मौजूद थे उनको उन्होंने शिकार बनाया और बैक टू बैक दूसरे रेड में भी पॉइंट मिला, लेकिन इस बार थोड़ी मत सीखा। ओहो, पहले को टच किया था, क्या जाते जाते दूसरे खिलाड़ी को भी टच किया। सर सुनार के एक लुहार की, आप अगर पॉइंट लेते हो तो हर रेड में एक एक लेते हो, लेकिन हम जब भी पॉइंट लेते हैं हर रेड में मल्टी पॉइंट रेड लेते हैं, यही तो डिफरेंस है, यही तो फर्क है। और बड़े आसानी के साथ चतुराई के साथ यहाँ पर फार मोठा सुखा होणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं असेल, परंतु बघायचा खेळ कबड्डी संग्राम कबड्डीचा मार्ग आहे। पाच खेळाडू डिफेन्स मार्ग वरती, पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे, जसजसा सामना पुढे सरकत जाईल या मॅच मध्ये ट्विस्ट आहे, रंगत आहे ती सातत्यानं वाढताना आपल्याला पाहायला भेटेल। स्टेडियम मात्र संपूर्ण खचाखच भरलेला आपल्याला पाहायला भेटतोय, समोरच्या रस्त्यावरती खूप मोठ्या संख्येने क्रीडा रसिक गर्दी करताना आपल्याला बघायला भेटत आहेत। तर त्याच वेळेला राजा मात्र पुनश्चित सातत्यानं प्रत्येक चढाईमध्ये बॅक टू बॅक बोनस पॉईंट घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय आणि संभवत ह्या चढाईमध्ये देखील बोनस पॉईंट घेण्यात तो यशस्वी ठरतो का बघायचा। राजाच्या विरोधात कॉम्बिनेशन टॅकलची रणनीती होणं गरजेचं आहे, कारण सोलो टॅकल करणं थोडंसं डिफिकल्ट राजाच्या विरोधात खेळत असताना। एकटक सुरू झाले आणि त्याच वेळेला पुनश्चित राईट कॉर्नरमध्ये बोनस पॉईंट घेण्याचा पुरेपूर प्रयत्न राजा याच्याकडनं होईल का बघायचा, परंतु तसं होत नाहीये। एक एम्प्टी रेड आणि त्यानंतर पलटवार 7 नंबरची जर्सी परिधान केलेल्या खेळाडूकडे। मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं होतं की विशेषतः 22 नंबरची जर्सी परिधान केलेला जो खेळाडू होता त्याने अतिशय रणधुरंदर असा खेळ सादर करत आपल्या संघाला पहिल्या मॅच मध्ये विजय मिळवून दिला, परंतु तो खेळाडू या मॅच मध्ये संभवता अजून देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळत नाही, त्याच्याकडनं संभवतः खूप मोठ्या कामगिरीच्या अपेक्षा असू शकतात। परंतु त्याच वेळेला राजा पुनश्चित एकदा सज्ज होता, बॅक टू बॅक चढायचा शिवधनुष्य स्वतःच्या खांद्यावरती घेत आपल्या संघाचा जो गडगडलेला डाव आहे तो सावरण्याचा प्रयत्न राजा आणि कंपनीकडनं होऊ शकतो। यावेळेला पुनश्चित एकदा उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवर आक्रमण करत गडी टिपण्याचा प्रयत्न, परंतु त्याच वेळेला बोनस पॉईंट देखील घेतोय का बघणं गरजेचं असणार आहे। पहिल्या सत्रामध्ये दोन्ही संघ अतिशय आक्रमकतेचा खेळ सादर करण्याचा प्रयत्न करतात, विशेषतः त्यांच्या आक्रमकता आहे ती खऱ्या अर्थानं सिद्ध केली आहे। परंतु इथं थर्ड रेड डू ऑर डाय रेड, अगोदर सलग 2 रेड एम्प्टी, त्याच्यामुळे ही जी चढाई असणार आहे ती डू ऑर डाय रेड आपल्याला पाहायला भेटेल। चित्ते चढाई पट्टूला कोणाची कमाई करणं गरजेचं असेल, परंतु त्याच वेळेला उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि त्याच वेळेला समोरीचा सल्ला दिला जातोय, परंतु बघा राईट कॉर्नर कडनं मात्र मुसंडी मारत
डिफेंडर्स ने समोर येऊन चढाईपटूला ब्लॉक केलं, कोणती दक्षता घेतली आणि त्याच वेळेला विट का जॉब पत्थरच, रेड का जॉब रेडच, थर्ड रेड का जॉब थर्ड रेडच, डोआर डायरेक्ट सात नंबरचे दर्शी परिधान केलेला खेळाडू यावेळेला अतिशय जबरदस्त डिफेन्स आहे. लेफ्ट कॉर्नर कडून बॅक होल्ड होतोय, सपोर्ट भेटतोय, टाळ्यांचा पुनः एकदा कडखडाट आहे. हा यजमान संघ आहे मित्रांनो, एवढ्या सहजासहजी बॅकफुट वरती जाणार नाही. या चालू सीझन मध्ये श्री खानेकर देवी चंद्रनगर या संघानं अनेक स्पर्धेमध्ये मोठमोठे उलटफेर केलेले आपण सर्वांनी पाहिलेत आणि तो संघ इथे दाखल आहे. दरम्यान या ठिकाणी जर बघितलं तर एक नंबरची दर्शी परिधान केलेला खेळाडू संभवत आपण बघतोय मिडलाइन क्रॉस करतोय एम्प्टी रेड आणि त्यानंतर मात्र राज्य सरकार स्टार खेळाडू उजव्या कोपऱ्यामध्ये पुन्हा एकदा चढाई मार्ग वरती वेगाने चढाईला सुरुवात केली. बघता बघता निधान रेषा क्रॉस करण्याचा प्रयत्न, ऍब्सोल्युटली राईट डिसिजन आणि त्याच वेळेला एका गुणाची कमाई जळगाव संघाच्या खात्यामध्ये देखील होते. दुसऱ्या फेरीचा हा पहिला सामना, ह्याच्यानंतर दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना आपल्याला पाहायला भेटू शकतो. संभवतः शिवशाही वरण आणि त्याचबरोबर श्रीराम कर्दे अशा दोन बलाढ्य संघांमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. परंतु त्याच वेळेला पाच खेळाडूंचा डिफेन्स बोनस लाईन ऑफ असेल, टच पॉईंट घेणं थोडस चिक्रीचं ठरू शकतं, परंतु प्रयत्न मात्र होत नाहीये. मध्य रेषा क्रॉस करत चढाईपट्टू आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झाल्यानंतर राजा मात्र सातत्यानं महालक्ष्मी जळगाव संघासाठी चढाईचं शोधदृश्य स्वतःच्या खांद्यावरती घेताना आपल्याला पाहायला भेटेल. याच्या अगोदर आपण ज्यावेळेला गुणफलक सांगितला सात गुणांच्या आई होती फंदा है. बार बार बोनस पॉइंट लेने का एफर्ट था, बोनस के लिए प्रयास किया, तुरंत मजबूती के साथ एंकल को पकड़ा और सपोर्ट लेफ्ट कॉर्नर से मिला. वेलडन खानेकर चंद्रनगर, ये तो जबरदस्त बोल रहा है खेल का परिचय. लेकिन देखा जाए तो मात्र चार खिलाड़ियों का डिफेंस अभी भी शेष है. यहाँ से चंद्रनगर की टीम को जल्दबाजी दिखलाने की कोई भी आवश्यकता नहीं थी. अगर रणनीति यही होनी चाहिए कि डू और डाई रेड पर खेलने की आवश्यकता है, क्योंकि लीड है, मार्जिन उस टीम के पास है. हर रेड में अगर पॉइंट लेने की सोच होगी तो शायद वो गलत साबित हो सकती है. चलो थर्ड रेड पर खेलना इस समय पसंद करना पड़ेगा, क्योंकि इस समय लीड अभी भी क्या चंद्रनगर के पास है. जैसे कि पॉइंट टेबल की तरफ जाएंगे वहां से पता चलेगा. छह नंबर की जर्सी पहने हुए खिलाड़ी तैयार है, 15 पॉइंट पर खेल रही है चंद्रनगर की टीम, तो दूसरी तरफ 9 पॉइंट यानी कि 9 पॉइंट जालगांव की टीम, यानी कि 6 पॉइंट की लीड अभी भी बरकरार है चंद्रनगर टीम के पास. ये अच्छा संकेत है. आज जितने भी सपोर्टर्स यहाँ पर चंद्रनगर के मौजूद है यकीनन खुश हो सकते हैं उनके टीम का प्रदर्शन देखने के बाद. जबरदस्त लाजवाब प्रदर्शन, ये मुझे लगता है इस पर्व का, इस टीम का सबसे बेहतरीन प्रदर्शन हो सकता है. पहला हाफ कुल मिलाकर 15 मिनट का होता है और 15 मिनट के खेल में इस समय पूरी तरह से अभी तक डोमिनेट किया है जलगांव की टीम को चंद्रनगर की टीम ने. देखा जाए तो चार नंबर की जर्सी पहने हुए खिलाड़ी तैयार होते हुए लेफ्ट कॉर्नर की तरफ और वहां से कवर का जो डिफेंडर्स था उनको कहीं ना कहीं शिकार बनाने की सोच थी, लेकिन इस बार कामयाबी जरूर अभी तक नहीं मिली है. प्रतीक्षा करनी पड़ेगी कामयाबी के लिए. ये जो कबड्डी का खेल होता है ये अजब गजब खेल होता है. शतरंज से भी तेज चाले जिस खेल में खेलनी पड़ती है उस खेल का नाम है, जी हाँ दोस्तों, खेल कबड्डी. और वही कबड्डी का रण संग्राम चंद्रनगर के ऐतिहासिक मैदान पर आज से आरंभ हो चुका है. दो दिवसीय क्रीड़ा महोत्सव हम देख रहे हैं जिसका आज का ये पहला दिन है और पहले दिन का ये पांचवा मुकाबला, इसके बाद छठा मुकाबला और आखिरी मुकाबला होगा. लेकिन इस समय थर्ड रेड हुआ डायरेक्ट पर चार नंबर की जर्सी पहने हुए खिलाड़ी तैयार होते हुए चालगांव की तरफ से. इस समय रिस्क लेने की आवश्यकता रेडर को है, डिफेंडर्स को जल्दबाजी दिखलाने की कोई भी आवश्यकता नहीं है. क्या यहाँ पर रेडर पॉइंट लेने वाले हैं, क्या डिफेंडर्स को पॉइंट मिलने वाला है? ओहो, यहाँ पर देखिए जल्दबाजी की, दो पॉइंट का हिसाब ये मल्टी पॉइंट रेड कहीं ना कहीं महंगी साबित हो सकती है चंद्रनगर की टीम को, क्योंकि डू और डाई रेड पर इस तरह से डिफेंस करना अच्छा नहीं था. हालांकि देखा जाए तो 10 नंबर की जर्सी पहने हुए खिलाड़ी तैयार होते हुए चंद्रनगर की तरफ से अपोजिट टीम के कोर्ट में रेड करने के लिए. क्या बोनस का अपन किया है, क्या सुपर बोनस पॉइंट मिलने वाला है? लेकिन यहाँ पर देखिए नजर हटी मानो दुर्घटना घटी, जैसे कि नजर घड़ी की तरफ गई
टू रन डिफेंडर्स ने आकर बैक होल्ड किया, जबरदस्त परिचय दिया। जलगांव संघ राजा सर का एक अनुभवी चढ़ाई पट्टू चढ़ाई मार्ग पर सज्ज होते तीन खेडूं क्षेत्ररक्षण सुपर टैकल ची गुड अपॉर्चुनिटी ज्यादा तीन खेडूं डिफेन्स मध्य चढ़ाई पट्टूला बात के लिए सुपर टैकल होता म्हणजे डिफेन्स करणाऱ्या संघाच्या खात्यामध्ये दोन गुणांची कमाई होते। याच्यानंतरचा होणारा सामना शिवशाही वर्धन श्रीराम कर्जे दोन्ही संघांसाठी सेकंड कॉल असेल। दोन्ही संघ बलाढ्य आणि तुल्यबळ आहेत, परंतु त्याच वेळेला बॅक टू बॅक पुनश्च एकदा तिसऱ्यांदा श्रीराम कर्जे संघाचा प्रयत्न असू शकतो तो अंतिम फेरीमध्ये पोहोचण्याचा। याच्या अगोदर एक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा रनरअप ठरला, उपविजेतेपद पटकावलं केळशी मध्ये, आणि त्यानंतर बॅक टू बॅक सलग दोन तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा त्याचं अजिंक्यपद श्रीराम कर्जे संघाने पटकावलं। परंतु त्याच वेळेला तिसऱ्या स्पर्धेमध्ये देखील अजिंक्यपद पटकावतोय काय हे देखील बघणं फार महत्वाचं असेल। एक नंबरची दर्शी परिधान केलेला युवा खेळाडू चढाई मार्ग वरते सज्ज बघता बघता आपली चढाई पूर्ण करून आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झाल्यानंतर राजा मात्र पुनश्च एकदा बॅक टू बॅक चढाई मार्ग वरते सज्ज होते। तीन खेळाडूचं क्षेत्ररक्षण सुपर टॅकलची पुनश्च एकदा सुवर्ण संधी आणि बघायचं सुपर टॅकलचा शिकार बनला जाते का, परंतु राजा अनुभवी आहे ज्याच्याकडे प्रचंड एक्सपिरियन्स आहे, त्या एक्सपिरियन्सच्या जोरावरती तो प्रतिस्पर्धी संघाला मोठा धक्का देखील देऊ शकतो। आणि यावेळेला मात्र बघता परंतु चंद्रनगर संघात जबरदस्त सुपर से ऊपर डिफेंस सुमार की एक लोहार की सौ बार भले ही हमारे ऊपर आक्रमण करो लेकिन एक बार ही हम आक्रमण करते हैं और ऐसा आक्रमण होता है कि वहां से पलटवार करना आसान नहीं होता। दैट्स अ ब्रिलियंट एंड सक्सेसफुल डिफेंस था, परंतु त्याच वेळेला बोनसचा प्रयत्न चंद्रनगर संघाकडून बोनस लाईन पार करणं गरजेचं आणि त्याच वेळेला दुसरा पा हवेमध्ये असणं गरजेचं, परंतु त्याच वेळेला चार नंबरचे दर्शी परिधान केलेला युवा खेळाडू चढाई मार्ग वरती सज्ज होतो ज्याच्याकडनं खूप मोठ्या कामगिरीची अपेक्षा असेल, परंतु संभवतः जर बघितलं तर एमटी रेड होऊ शकते आणि एमटी रेड आहे थर्ड रेड चंद्रनगर थर्ड रेड, तर चंद्रनगर संघ देखील थर्ड रेड वरती खेळताना आपल्याला पाहायला भेटेल। म्हणजे कोणत्या तरी एका संघाच्या खात्यात यावेळेला गुणाची कमाई होऊ शकते, परंतु तो बघायचा संघ कोणता असेल। सोनी टाकळकरचा प्रयत्न अपेक्षित करतोय घरच्या मैदानावरती खेळत असताना खऱ्या अर्थानं आज प्रत्येक खेळाडू आपला 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचमुळे कुठे ना कुठेतरी या स्पर्धेच्या पुढच्या फेरीपर्यंत मसल मारण्याच्या दिशेने यजमान संघ पाहायला भेटू शकतो। परंतु एवढ्या देसुतो वाचक करणं थोडस रिस्की ठरू शकतो कारण अजून देखील बराच वेळ शिल्लक आहे, इथून पलटवार करणं जळगाव संघासाठी सहज पॉसिबल होऊ शकतो। इम्पॉसिबल शब्द जर जवळून पाहिला तर तो सांगतो आहे पॉसिबल, एखाद्या खेळाकडे एखाद्या घटनेकडे तुम्ही कशा अँगलने बघताय त्याच्यावरती तुमचं यश अपयश अवलंबून असतं। मित्रांनो, छत्री पावसाला थांबू शकत नाही, परंतु पावसामध्ये उभं राहण्याची हिंमत तुमच्यात निर्माण करते। आत्मविश्वास सामना जिंकून देऊ शकत नाही, परंतु सामना जिंकण्याची प्रेरणा तुमच्यात निर्माण करतो। आत्मविश्वास निर्माण करावा लागतो जर जिंकायचं असेल तर, आणि बघूया त्याच वेळेला मात्र पुनश्च एकदा सज्ज होतोय तो चढाई पट्टू महालक्ष्मी जळगाव संघाचा सात नंबरचे दर्शी परिधान केलेला खेळाडू आहे। पाच खेळाडूंचं दमदार सशस्त्ररक्षण डिफेंडिंग चॅम्पियन सुपर सुपर से ऊपर जबरदस्त प्रदर्शन या मॅच मध्ये दुसऱ्या सत्रामध्ये देखील यजमान संघानं पाहुण्या संघाला बॅकफुट वरती पाठवलंय आणि वेगाने गुणफलकावरती मुसंडी मारण्याचा संकल्प केला, परंतु यावेळेला नाही, ह्यावेळेला जबरदस्त डिफेन्स आहे जळगाव संघाच्या खात्यामध्ये। डिफेन्स मध्ये एका गुणाची कमाई, प्रत्येक चढाईमध्ये गुणाची कमाई करण्याची काही आवश्यकता नाही, आपण सातत्यानं सांगतोय आघाडी जी आहे ती यजमान संघाकडे डुअर डायरेक्ट वरती खेळणं गरजेचं असेल, परंतु त्याच वेळेला राजाच्या खेळामध्ये फुटवरचा सुरेख वापर आपण पाहतोय। पायाने चालणारी माणसं अंतर कापतात, डोक्याने चालणारी माणसं ध्येय गाठतात आणि तुम्हाला तुमचं ध्येय जर खुणावत असेल या स्पर्धेच्या पुढच्या फेरीपर्यंत पोहोचण्याचं तर नक्कीच तुम्हाला इथे संघर्ष करावा लागेल। दरम्यान आपण बघतोय पुनश्च एकदा छोट्या चढणीचा खेळाडू यावेळी एका जागी शांतपणे उभा राहत क्षेत्ररक्षणाची चाचपणी करतोय आणि मला वाटतं हा प्रयत्न अगदी योग्य म्हणता येईल कारण आघाडी आहे यजमान संघाकडे, प्रत्येक चढाईमध्ये रिस्क लेण्याची घेण्याची कोणी आवश्यकता नाहीये आणि कदाचित याच गोष्टीमुळे जर आपण बघितलं गुणफलक एकदा पुन्हा एकदा ऐकूया
जळगाव प्रसंग 13 गुणांवरती तर चंद्रनगर 19 गुणांवरती म्हणजे 6 गुणांचा अजून देखील डिफरन्स आहे। माननीय श्री मधुकर बेनरे इथे उपस्थित आहेत, मला विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावर यावं। श्री मधुकर बेनरे 6 पॉइंटचा डिफरन्स दोन्ही संघांमध्ये सातत्याने आपल्याला पहिल्या सत्रापासून पाहायला भेटतोय। सामना अतिशय इंटरेस्टिंग मोड वरती आहे। आपण अनेक वेळा मोबाईल सायलेंट मोड वरती ठेवतो, एरोप्लेन मोड वरती ठेवतो, परंतु यावेळा इंटरेस्टिंग मोड वरती सामना आपल्याला पाहायला भेटतोय। तुमच्या घरामध्ये सोफा सेट नसेल काही हरकत नाहीये, तुमच्या घरामध्ये डिनर सेट नसेल नो प्रॉब्लेम, परंतु कबड्डीच्या मैदानावरती खेळताना माइंड सेट असणं गरजेचं आहे आणि आज तोच माइंड सेट इथे आपल्याला पाहायला भेटतोय। तो खऱ्या अर्थाने यजमान खानेकर चंद्रनगर या संघाकडून या स्पर्धेमधली मोठी उलटफेर संभवत या संघाकडनं होऊ शकते। दरम्यान यावेळेला पुनश्चा टाइम संभवतः ह्यावेळेला बोनस लाईन ऑफ आहे, 5 खेळाडूंचा डिफरन्स आहे आणि टच पॉईंट गेले थोडस अवघड ठरू शकतं चढाईपटूसाठी। फुटवरचा सुरेख वापर, डाव्या कोपऱ्यातून चढायला सुरुवात, त्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये लांब हाताचा वापर करत गडी टिपण्याचा प्रयत्न इथे चढाईपट्टूकडे होऊ शकतो। टेक्निक सुरू झाले आणि त्याच वेळेला मात्र राईट कॉर्नरचा डिफेंडर केलं, सपोर्ट मिळाला लेफ्ट कॉर्नरच्या डिफेंडर्स कडनं आणि थर्ड रेड आपण पाहतोय, परंतु इथे देखील थर्ड रेड आहे आणि थर्ड रेड वरती पॉइंट घेणं चंद्रनगर संघासाठी अत्यावश्यक असेल, कारण बॅक टू बॅक सलग 2 रेड एमटी होत्या खोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न उजव्या कोपऱ्यामध्ये। खचाखच भरलेलं हे चंद्रनगरचा ऐतिहासिक मैदान कार्यातून या स्पर्धेची शोभा वाढवताना आपल्याला पाहायला भेटतंय। महिलांची उपस्थिती लक्षणीय, मध्यापर्यंत डिफेंडर आघाडी करतोय, चल्लो आपल्याला पाहायला भेटतोय, सेलिब्रेशनचा माहोल आहे, अतिशय अभूतपूर्व असं भारवलेलं वातावरण चंद्रनगरच्या ऐतिहासिक मैदानावरती सर्व क्रीडा रसिकांना एन्जॉय करायला भेटतंय। परंतु त्याच वेळेला राजा संभवता बोनस पॉईंट घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय, राजाची रणनीती स्पष्ट आहे, तर टच पॉईंट घेण्यामध्ये यश मिळालं नाही तर सातत्यानं बोनस पॉईंट घ्यायचा आणि आपल्या संघाचा गुणफलक पुढे सरकवायचा, ही टेंडन्सी राजा आणि त्याच्या संघाकडनं इथे आपल्याला पाहायला भेटू शकते। परंतु त्याच वेळेला 10 नंबरची दर्शी परिधान केलेला स्टार खेळाडू ज्याने ह्याच्या अगोदरच्या चढाईमध्ये संभवतः एका गुणाची कमाई करत आपल्या संघाला एका सुस्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता। दोन्ही संघ सुंदर खेळाचं प्रात्यक्षिक इथे क्रीडा रसिकांच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि सामना जसजसा शेवटच्या 5 मिनिटांमध्ये जाईल या मॅच मधली जी थरारकता आहे रंगत आहे ते क्रीडा रसिकांना सातत्याने पाहायला भेटू शकते। संभवतः आपण बघतो की राजा पुनश्च एकदा चढाई मार्ग वरती सज्ज होता, उजव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न, बोनस लाईन राजासाठी ऑन ठेवलेली आहे आणि जर बोनसचा प्रयत्न झाला तर अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न होऊ शकतो। दरम्यान या ठिकाणी बघूया फुटवर्कचा वापर केला जातोय परंतु नाहीये, इथे बोनस मिळणार नाहीये, परंतु सुपर टॅकलची अपॉर्च्युनिटी मात्र नक्कीच असेल। 2 नंबरची दर्शी परिधान केलेल्या खेळाडूची रणनीती स्पष्ट आहे, थर्ड रेड वरती खेळायचं आहे कारण प्रत्येक चढाईमध्ये कोणाची कमाई करण्याची काही आवश्यकता नाहीये, चंद्रनगर संघाकडे मात्र आघाडी आहे, त्यामुळे 3 चढाईवरती खेळण्याचा प्रयत्न संभवतः चंद्रनगरचा संघ इथे करू शकतो आणि हाच खऱ्या अर्थानं यशस्वी फंड आपल्याला पाहायला भेटतोय। तर त्याच वेळेला राजा प्रतिस्पर्धी संघाकडून पाहुण्या संघाकडून चढाई मार्ग वरती सज्ज होतो, यजमान संघ पाहुणा संघ अशी लढत क्रीडा रसिकांना आपल्याला पाहायला भेटते। परंतु ह्यावेळेला यशस्वी बोनस पॉईंट आणि त्याच वेळेला परंतु इथे डायरेक्ट आणि सुपर टॅकलची गुड अपॉर्च्युनिटी, 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये टच पॉईंट घेणं थोडस अवघड आहे आणि चढाईपटू जर बाद झाला तर 2 गुणांची कमाई होऊ शकते। ते जळगाव संघाच्या खात्यामध्ये खोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न डाव्या कोपऱ्यामध्ये आणि त्यानंतर उभ्या उजव्या कोपऱ्यामध्ये स्थिरावण्याचा प्रयत्न होतो। सोलो टॅकल करण्याच्या प्रयत्नामध्ये अपयशी, 1 गुणाची कमाई चंद्रनगर संघाच्या खात्यात आणि त्याच वेळेला जर इथे राजाला बाद करण्यामध्ये यश मिळालं, परंतु बघा बोनस पॉईंट घेऊन आपल्या कोर्टमध्ये सहिसाला मन परतला, 2 खेळाडूंचा डिफरन्स अजून देखील आहे। गुणपालकाकडे आपण लगेचच जाणार आहोत आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की कोणता संघ किती गुणांवरती खेळतोय।
चंद्रनगर 22 जालगाव संघ 16 गुणांवरती खेळतोय म्हणजे अजून देखील 6 गुणांची आघाडी आपल्याला चंद्रनगर संघाकडे कंटिन्यू पाहायला भेटते. ऑल आऊटच्या उंबरठ्यावरती जालगावचा संघ आहे. जर ऑल आऊट झाला तर संभवता पुनश्च एकदा एक मोठी आघाडी चंद्रनगर संघाच्या बाजूने पाहायला भेटते. ऑल आऊटचा धोका संभवू शकतो जालगाव संघाला. राजा आणि यावेळी शेवटच्या 5 मिनिटांचा खेळ शिल्लक आहे. बोनस पॉइंट सर्वता घेतोय. गुणफलक पुनश्च एकदा ऐकूया. 5 मिनिट राहिले. 17 गुणांवरती जालगाव संघ 22 अरे ती जाम मर्या. 5 गुणांची आघाडी आहे. त्या अर्थात जालगाव संघाकडे सुपर टॅकलची पुनश्च एकदा सुवर्ण संधी. राजाची निशाणा बनवण्याची आवश्यकता असणार आहे कारण राजाला जर बाद केलं तर या मॅच मध्ये पुनश्च एकदा सुस्थितीमध्ये येऊ शकतो. परंतु सातत्यानं या ठिकाणी पॉईंट घेण्याची कोणती आवश्यकता नाहीये. संभवतः थर्ड रेड घेण्याचा थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न इथे होऊ शकतो. आपण बघतोय एमटी रेड आणि त्यानंतर बॅक टू बॅक पुनश्च एकदा राजासारखा एक मातबर खेळाडू चढाई करण्यासाठी सज्ज होतोय. सातत्यानं बोनस पॉईंट घेत आपल्या संघाचा जो गडगडणारा डाव आहे तो सावरण्याचा प्रयत्न. मोठा षटका बसतोय तो. यजमान संघाला बघूया किती गुणांची कमाई. 2 गुणांची कमाई होते आणि 2 गुणांची कमाई केल्यानंतर बिचारी 4 मिनिटाचा खेळ शिल्लक आहे. लास्ट रिमेनिंग 4 मिनिट. राजासारखा एक बलाढ्य खेळाडू ज्याने शेवटच्या चढाई पर्यंत आपल्या संघाचा डाव सावरण्याचा संकल्प केला. परंतु त्याच वेळेला अतिशय शेवटच्या काही मिनिटाचा खेळ शिल्लक. गुणफलक पुनश्च एकदा ऐकूया. फोर्थ पॉइंट आहे. फोर्थ पॉइंट पॉइंट दोन्ही संघाच्या नात्यात एका गुणांची कमाई. गुणफलक 23 आणि 20. 3 गुणांची आघाडी अजून देखील चंद्रनगर संघाकडे आहे. परंतु जोपर्यंत राजा आहे तोपर्यंत चंद्रनगर संघाचा विजय हा थोडासा अवघड आपल्याला पाहायला भेटतोय. चंद्रनगर आणि विजय शेवटच्या काही मिनिटांचा काही शिल्लक आणि संभवता जी आघाडी आहे ती आता 4 मध्ये कन्वर्ट होताना पाहायला भेटते. शेवटच्या 3 मिनिटांचा काही शिल्लक आहे. दुआ डायरेक्ट वरती खेळणं गरजेचं आहे कारण इथून 4th क्रमांक संभवता राजाचा लागू शकतो. आणि उर्वरित पुढच्या 3 मिनिटांमध्ये जर राजा बॅकलाईनच्या पाठीमागे राहिला तर मला वाटतं चंद्रनगर संघाला विजयाची एक सुवर्ण संधी असू शकते. चंद्रनगर संघाकडे आहे. यजमान संघ ही आघाडी कंटिन्यू ठेवेल का. परंतु त्याच वेळेला 4 नंबरचे दर्शी परिधान केलेला चढाईपटू सहजरित्या चढाई करण्याचा प्रयत्न करतोय. हवेला पॉइंट त्याच्यासाठी ओपन असेल. परंतु त्याच वेळेला धोका संभवणार नाही याची देखील दक्षता डिफेंडर्सने घेणं गरजेचं असेल. एका एका पॉईंटसाठी संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. एक सुरू झाल्या पुढे घेण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर एमटी रेड कुठेतरी टाइमपास करणं गरजेचं आहे. जेवढ्या तुम्ही कॉलेजमध्ये जाता कॉलेज कट्ट्यावरती टाइमपास करता वैयक्तिक जीवन तुमच्या बॅकपॉकवरती जाऊ शकतं. परंतु कबड्डीच्या मैदानावरती जर तुमच्याकडे आघाडी असेल तर टाइमपास करणं कधी कधी चांगलं असतं याचं एक बुद्धिमंत उदाहरण आहे. आपण बघतो 4 गुणांच्या अजून देखील आघाडी चंद्रनगर संघाकडे आहे. संभवता इथून शेवटच्या 2 मिनिटाचा काही शिल्लक आहे आणि इथून कदाचित अजून 2 ते 3 चढाया चंद्रनगर संघाला भेटू शकतात. म्हणजे शेवटच्या 2 मिनिटांच्या खेळामध्ये राजाला जेवढा वेळ बॅकलाईनच्या पाठीमागे ठेवता येईल एक समयची बाब चंद्रनगर संघासाठी असणार आहे. चंद्रनगर संघ या स्पर्धेमध्ये इतिहास लिहिण्याच्या अगदी उंबरठ्यावरती येऊन दाखल झालेला आपल्याला पाहायला भेटतो. पहिला सामना ओमसाई वनन संघाच्या विरोधात जिंकला तर नंतर उपउपांत्य फेरीची लढत अर्थातच महालक्ष्मी जालगाव एका बलाढ्य संघाच्या विरोधात. परंतु प्रयत्न मात्र नक्कीच झाला. बोनस टू आर डायरेक्ट वरती टच पॉइंट घेणं गरजेचं असेल. जर इथे टच पॉइंट मिळाला तर चंद्रनगर संघ एका मजबूत स्थितीमध्ये येऊ शकतो. जर सुपर टॅकल झालं तर 4 गुणांची आघाडी आहे ती 2 ने कमी होऊ शकते आणि लीड मात्र 2 चित राहू शकते. ते अर्थातच यजमान संघाकडे टच पॉइंट घेणं शेवटचा 1 मिनिट शिल्लक आहे. टू ऑर डायरेक्ट टिक टिक सुरू झाले. खोलवर आक्रमण मला वाटतं कदाचित 1 पॉइंट असेल. काय रनांनी ते असणार आहे ते बघूया. ह्या वेळेला जर एखादी मोठी रेड आपल्याला पाहायला मिळाली तर संभवता मोठा चंद्रनगरचा संघ जवळजवळ या स्पर्धे
काँग्रेसच्या उपांत्य फेरीच्या दिशेने क्वालिफाय होतोय. 6 गुणांची आघाडी आणि पुणे शेकडा फक्त ऑल आउट झालेला तो प्रतिस्पर्धी संघ. अप्रतिम कामगिरी संभवता यावेळेला जर बघितलं तर जालगाव संघाची समस्या मैदानावरती जवळजवळ सेमी फायनलच्या दिशेने वेगाने मुसंडी मारताना आपल्याला पाहायला भेटतोय. घरच्या मैदानावरती जबरदस्त सपोर्ट, अतिशय आनंदाचं वातावरण. कोणत्याही क्षणी जर बदल झाला तर चंद्रनगर संघ या पर्वातली आपली सर्वोत्तम कामगिरी पार पाडताना पाहायला भेटेल. थर्ड आणि फायनल कॉल शिवशाही वनन आणि श्रीराम करते. यावेळेला मात्र जर आपण बघितलं तर संभवता